माळशिरस तालुक्यातील बाळदादा जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिरळे पंचायत गणातील बांगर्डे ते मोरेमळा या ठिकाणी उद्योगपती सतीश ढेकळे यांनी स्वखर्चातून कॅनॉलवर पूल बांधून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तर मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आहे. बांगर्डे ते मोरेमळा या ठिकाणी 44 कॅनॉलवर बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित पुलाचं काम होतं. शाळेतील मुलांना कॅनॉल पाण्यातून जावं लागतं, त्यामुळे दुर्घटनाही घडल्या. शेतातील माल ऊस रोडला काढण्यासाठी पूल आवश्यक आहे, मात्र तो पाटबंधारे विभागाकडून करण्यात आला नाही. त्यामुळे अखेर मोरेमळ्यातील शेतकऱ्यांनी उद्योगपती सतीश ढेकळे यांना या संदर्भात सांगितलं असता सामाजिक बांधिलकी म्हणून या रोडसाठी पुलासाठी पाणी वाहण्यासाठी ढेकळे यांनी स्वखर्चातून कॅनॉलवर पूल बांधून सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी त्यांनी पुलाची पाहणी केली आणि सर्व शेतकऱ्यांना भेटी दिल्या. या प्रसंगी अनेकांची उपस्थिती होती. तालुक्यातील पिरळे पंचायत गणातील बांगर्डे मोरेमळा या ठिकाणी पायपा टाकण्याचं काम सुरुवात केलेलं आहे सतीश तात्या ढेकळे यांच्याकडून. बाळदादा यांच्या वाढदिवसानिमित्त येणे जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी हे काम चालू केलेलं आहे. तर ते आपल्याला संदर्भ सांगते. आज या ठिकाणी प्रथमतः तात्यांचं आपल्या मोरेमळा आणि बांगर्डे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आणि त्यांच्या टीमचे स्वागत करतो. बऱ्याच दिवसापूर्वीची आपली अडचण होती आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडं पाठपुरावा करून आपले सर्वांचे आवडते बाळदादा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पुलाची त्यांची मागणी केली होती आणि त्यांनी ती पूर्ण केली आहे. सो खर्चातून मागणी पूर्ण केली आहे आणि असंच त्यांच्या सहकार्यातून अजून आपल्याला अनेक कामे करून घ्यायची आहेत. आज या ठिकाणी 40 वर्षापूर्वी आपला 44 कॅनल चालू झाला आहे, परंतु आपली 40 वर्ष झालं तरी आपल्या इथे पुलाची अडचण होती आणि खालीवर करण्यासाठी विद्यार्थी असतील, आपले शेतकरी असतील, लाईट आल्यानंतर रात्री अपरात्री या ठिकाणाहून वरती जाण्या येण्यासाठी सगळ्यांची अडचण होती. त्याच्यामुळं आज तात्यांनी असं सहकार्य करून पुलाचा प्रश्न आपला मिटवला आहे आणि त्याच्यामुळं आपण असंच त्यांच्या सहकार्यातून अजून कामे करू शकतो. या अगोदर त्यांनी काय कामे केलेली आहेत? त्यांनी आज असे अनेक ठिकाणी स्वखर्चातून रस्त्याचं काम, अजून असं पुलाचं काम, मंदिराचं काम असं स्वखर्चातून चांगल्या तऱ्हेनं प्रत्येक ठिकाणी आपल्या पिरळे पंचायत समिती गणातून पूर्ण केलेले आहेत. म्हणजे सतीश तात्या ढेकळे यांनी कोणताही निधी नसून स्वतः स्वखर्चाने कामे केलेले? निधी येऊनसुद्धा काही कामं होत नाहीत, पण मला असं वाटतं की निधी नसताना काम करणारा ही पहिलाच माणूस असत आपल्या इथं परिसरामध्ये. त्याच्यामुळं त्यांचं सहकार्य आपल्याला बघून मिळेल. तरी अजून काय म्हणजे त्यांचं दृष्टिकोन आहे का की याच्या पलीकडे अजून कोणती योजना वगैरे की गावासाठी म्हणजे असं जनकल्याण व्हावं असं काही कोणती योजना वगैरे काही राबवणार आहे? अनेक गावचे असे सामाजिक प्रश्न आहेत. आता समजा इथं स्मशानभूमीचा प्रश्न आमचा इथला आहे, अजून समजा आता ही पुलाचा प्रश्न मिटला, अजून जे प्रश्न आहेत अजून त्यांच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा केला तर होऊ शकतात असं मला नक्की वाटतं. ठीक आहे, या ठिकाणी सतीश तात्या ढेकळे आहेत. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काही त्यांनी कामं केलेली आहेत तर ते स्वतः काही व्यक्तिमत्व ते सांगतील म्हणजे कामाचं स्वरूप ते सांगतील. त्याच्यामध्ये रोडची कामं असतील, आपण पवार वस्ती, गोदावली वस्ती, वाघमडे वस्ती, कारंडे वस्ती, वाघमडे शिंदे वस्ती यांचा खूप दिवसाचा प्रश्न होता. ते पण आपण लगेचच त्यांना सांगून त्यांचं ते काम पूर्ण केलं आणि मागचे 4-5 दिवसामध्ये मोरेमळ्यातील सागर मोरे आपलं नाव त्यांनी सांगितलं की पायपांचा प्रश्न गंभीर आहे तेवढं करा, ते पण आपण लगेच मार्गे लावलं. अजून काय असतील तर आपण करत राहू. म्हणजे याच्या पलीकडे अजून तुमचा दृष्टिकोन आहे की जसे कामं सुचवले जातील तसे मी स्वखर्चानं कामं करीन? आपण आता करत राहतोय, आपण करायचे प्रयत्न करत राहणे, जेवढं आपले जे होते तेवढं करत राहणे, लोकांच्या अडचणीला धावून येणे एवढाच घेतोय आपला. तर या ठिकाणी सतीश तात्या ढेकळे यांचं चांगलं बहुमत आहे की जनतेसाठी स्वखर्चानं म्हणजे असं कोणीच करू शकणार नाही की स्वतःच्या खर्चातून या सगळ्या योजना राबवून जे काय रस्त्याचे कामं असतील, पाईपलाईनचे कामं असतील, हे स्वतः स्वखर्चानं करत आहेत. तरी हे जनतेला म्हणजे कौतुकाचं स्वरूपच आहे
एक म्हणजे पिरळे गावातील जे नागरिक आहेत, जनता आहे, त्यांनाही म्हणजे अशा व्यक्तिमत्वाकडून अशा माणसाकडून जे काय कामं जे वंचित जे राहिलेले आहेत अशी कामं म्हणजे करून मिळतात, हे कामं म्हणजे काम पूर्ण होण्याची संधी मिळते. तर अशा ठिकाणी सतीशताचे ढेकळे हातभार आपला हातभार लावून स्वखर्चाने ही कामे पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे. तर अजून काही सांगू शकता का आपण जाते शंकर जानकर म्हणून आहेत, हे पण आपला परिचय देतील. या भूलकाळासुद्धा आपण तर आता स्वखर्चातून कामं करतोयच. सगळ्याच्या आशीर्वादानं उमेदवारी तर 100% मोहिती पाटील रामसाहेब तुते साहेब भारतीय जनता पार्टी त्यांना दिलंच आणि सर्व जनता त्यांच्या पाठीमागं राहील. साहेब आता आपलं भारतीय जनता पार्टीचं राज्य सरकार आहे, आपले ते खासदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार आहेत, त्यामुळं कामं करण्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि वैयक्तिक माझा मोठेपणा मी सांगत आहे, माझे जीवर काही मंत्री आहेत, मी 25 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. अगदी फडणवीसांपासून सुभाष देशमुख असतील, विजयकुमार देशमुख असतील, राम शिंदे सर असतील, रामसाहेब तुते असतील, रणजित मोहिती पाटील असतील, त्यांच्या संदर्भात सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये काम असतील, मुंबई मंत्रालयात काही काम असतील, प्रत्येक प्रश्न मग डीपीचा प्रश्न असतील, रस्त्याचा प्रश्न असतील, कॅनॉलचे प्रश्न असतील, असे काही जरी प्रश्न असले तर आपण मी तुम्हालाच ग्वाही देतो, एक मी त्यांचं मार्गदर्शक म्हणून, की माळशिरस तालुक्यातले जे 22 पंचमी सदस्य आहेत त्यांच्यापेक्षा कमीत कमी 1 लाख रुपये तरी जास्त आणू 5 वर्षात, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. याच्यामध्ये जे आपण कामं केलेत ते समजा वाघमडे वस्ती असेल, पवार वस्ती असेल, बोधावली वस्ती असेल, शिंदे वस्ती असेल, हे आपण बाधनांच्या वाढदिवसानिमित्त ही सर्व कामं करतो आहे आणि आपण केले जातात. आणि मोरे वस्तीचा पण हा प्रश्न होता, नळ्या टाकून द्या शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी, मुलांना जाण्या येण्यासाठी, ऊस वगैरे काढण्यासाठी, तर आपण त्यांनी बोलल्याप्रमाणे त्यांना 2 दिवसात ते नळ्यांचं बी नियोजन केलं आहे आणि त्यांचं 2-3 दिवसात पुलाचं काम चालू होईल. आज आपण माळशिरस तालुक्यातील पिरळे पंचायत गणामधील बांगारडे मोरीमाळा या ठिकाणी आहोत. आपल्या समोरूनच एक 40 वर्षापूर्वी झालेला कॅनल आहे, 44 कॅनल म्हणून. या कॅनलवरून कंटिन्यू पाणी ये जा चालू असतं शेतकऱ्यांसाठी. आणि हे पाहता पाण्याचा जे आपण बघतो आहे त्याच्या शेजारीच आपण उभा आहे. गेल्या 40 वर्षापासून इथले जे काही शेतकरी आहेत मोरेमाळा आणि इकडं शिंदे वस्ती, वाघमोडे वस्ती, इकडं चव्हाणवाडी ह्या 3-4 गावातील लोकांना इथून ये जा करावं लागते. त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय असा आहे की शाळकरी जी मुलं आहेत म्हणजे अंगणवाडीची मुलं असतील, 1-2 पासून ते 5वी-7वीपर्यंत जी छोटी मुलं आहेत, ह्या मुलांचा मोठा प्रश्न आहे. का तर हे पाणी 3-4 फूट उंचीचं पाणी आहे आणि त्या कॅनलमधून चालत पलीकडे जावं लागतं आणि पलीकडून अलीकडे यावं लागतं. या सगळ्या गोष्टी करत असताना बारक्या मुलांना वाहून जाण्याच्या खूप मोठ्या घटना आणि दुर्घटना घडू शकतात आणि पूर्वी घडलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यापासून बऱ्याच दिवसापासून इथले शेतकरी पाठपुरावा करत आहेत आणि अनायशा आपल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे. पूर्वीपासूनच आपल्या तालुक्याचे भाग्यवे दाते मोहिती पाटील परिवाराकडून पूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये जनतेसाठी लोककल्याणाची आत्तापर्यंत जेवढा विचार न करता येईल एवढी मोठी कामं झालेली आहेत. परंतु आता हे काम पाण्याचं काम आहे, कॅनॉलचं काम आहे, त्या कॅनॉलनी ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं होतं परंतु ते तसं झालेलं नाही. हे इथल्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पंचायत समिती गणामधून ज्या सगळ्याच गावातील 5-6 गाव असतील, कुरबाय आहे, एकशिव आहे, कळंबुळे आहे, तांबेवाडी आहे, पिरळे आहे, बांगारडे आहे, पळस मंडळ आहे, त्या सर्वच शेतकऱ्यांनी सर्वच गावकऱ्यांनी आपल्या भागातून आदरणीय सतीश तात्यांना चांगल्या पद्धतीनं प्राधान्य दिलेलं आहे. त्यांच्याकडे बघून प्राधान्य न देता त्यांच्या विकास कामं किंवा स्वखर्चातून आणि इलेक्शन आलं म्हणूनच हा खर्च नाही तर आपल्या कोविडच्या काळामध्ये त्यांनी अगदी आपल्या भागातील एक शिव असेल, कळंबुळे असेल या गावामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. तर हे सगळं काम त्यांचं जनकल्याणाचं काम पाहता इथल्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे आपलं एक मत मांडलं की तात्या बाबा आमच्याकडं प्रॉब्लेम आहे आणि असं असं पाण्याच्या कॅनलचा पूल टाकून द्यावा लागतो. त्यांनी लागलीच इथं येऊन पाहिलं परिस्थिती काय आहे आणि परिस्थितीचं गांभीर्य पाहता त्यांनी शब्द दिला
आणि शब्द देऊन एक दोन दिवसांमध्ये तर त्यांनी पुलाचं काम चालू केलेलं आहे. आपण त्या लोकेशनवरती आहेत, पायपा येऊन पडलेले आहेत. फक्त सध्या कॅनलमध्ये पाणी असल्या कारणाने दोन दिवसांनी कॅनलचं काम पुलाचं काम चालू होत आहे. अशी व्यक्तिमत्व आदरणीय मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय रणजितदादा असतील, भैयासाहेब असतील, मदनदादा असतील, बाळदादा असतील या सर्वांचे प्रतिनिधी अनिल साळवे, न्यूज टुडे 24, माळशिरस, सोलापूर.